नमस्कार, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण राजस्थानमधील घटना पाहणार आहोत. राजस्थानच्या बारन जिल्ह्यामध्ये छिपा बारो नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्येच हकीम खान हा आपल्या परिवारासोबत राहत असतो. परिवारामध्ये पत्नी आहे, जिचं की नाव असतं रईसा बानो, सोबत दोन मुलंसुद्धा असतात. मग हा जो हकीम खान आहे, ह्याचं एकच स्वप्न, एकच ध्येय असतं, भरपूर काबाड कष्ट करायचं, मेहनत करायची, पैसा कमवायचा आणि आपल्या परिवाराला सुखाने समाधानाने ठेवायचं. तसा तो करतही असतो. मग तिथंच त्याचा एक भाऊसुद्धा राहत असतो, ज्याचं की नाव असतं आशिक अहमद. पण त्याचा परिवार हा वेगळा असतो. मग गेल्या 4 वर्षापूर्वी ह्या हकीम खानने 1.5 गुंठा जागा विकत घेऊन तिथं भलं मोठं घरसुद्धा बांधलेलं असतं. त्या घरामध्ये यांचा परिवार शिफ्ट झालेला असतो. मग त्या घरामध्ये 1-5 ते 7 खोल्या रिकाम्यासुद्धा असतात. आता रूम रिकाम्या आहेत म्हटल्यानंतर हे दोघं नवरबायको असा विचार करतात की ह्या रूम आपण भाड्याने दिल्या पाहिजेत. त्याप्रमाणे 1 वर्षापूर्वी ते तिथं भाडेकरू ठेवतात. आणि त्या भाडेकरूंमध्ये एक असतो फारुख हुसेन नावाचा, जो की आलेला असतो छिबरावरून कामासाठी म्हणून, पोटापाण्यासाठी, आणि यांच्या इथं त्यांनी राहायला सुरू केलेलं असतं. मग ज्यावेळेस तो आलेला असतो, त्याचवेळेस त्यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा त्या रईसा बानोला पाहिलेलं असतं, त्या क्षणी तो तिच्यावर फिदा झालेला असतो. कारण ही जी रईसा बानो ही दिसायला खूप सुंदर असते, 35-ची मधली असते, म्हणून तो तिच्यावर फिदा होतो. असं ठरवतो की ह्या रईसाला आपल्या जाळ्यात ओढायचा म्हणजे ओढायचा. मग आता त्याने तर राहायला सुरू केलेला आहे. हा हकीम खान कामानिमित्त रोजचं बाहेर घराच्या पडत असतो, मुलंही शाळेत जात असतात. मग ही रईसा बानो घरी एकटीच असते. आता एकटी असल्यानंतर भाडेकरूंच्या ज्या काही अडचणी असतात त्या सर्व सोडवायचं काम हीच करत असते. मग त्यांच्याबरोबर उडबस करणे, गप्पा छप्पा मारणे, म्हणजे एकंदरीत ती मनमिळावू स्वभावाची असते. ह्या स्वभावाचा फायदा तो फारुख हुसेन घ्यायचं ठरवतो. मग तो तिला एवढं गप्पा मारत असतो, तिच्या मागे पुढे करत असतो, तिला भाभी भाभी म्हणून बोलत असतो. भाभी सांगा काय आणायचं आहे का, बाहेरून काय राशन वगैरे आणायचं असेल तर मला सांगा, मी आणून देतो, असं काय म्हणत असतो. मग तीही त्याला काम सांगत असते. मग त्याची मजल एवढी वाढते की आता घरात कोणी नसताना तो सरळ तिच्या घरात जाऊन तिच्याबरोबर गप्पा मारतो. पुढं चालून 2-3 महिन्यामध्येच त्याची मजल एवढी वाढते की सरळ आता तिच्या किचनमध्ये जाऊन स्वतः हाताने चहा बनवून पिणे, तिलाही चहा पाजणे, असं काय तो करत असतो. इतकं म्हणजे तिच्याबरोबर गप्पा मारतो, इतकं म्हणजे तिला वेळ करतो की अक्षरशः तीसुद्धा त्याच्या गप्पांमध्ये गुरफटून जाते, त्याच्याकडे आकर्षित होते. मग कधी जर तिचा नवरा कामावून घरी जर थकून भागून आला आणि त्याने जर हिच्याबरोबर गप्पा मारायला सुरू केल्या तर तिला त्या नवऱ्याच्या गप्पा ऐकू वाटत नसतात, तिला फक्त त्या बोलघेवड्या फारुख हुसेनच्याच गप्पा ऐकू वाटत असतात. एवढा तो बोलबच्ची आणि बोलघेवडा असतो, दिसायला सुंदरही असतो, म्हणून ती कुठंतरी त्याच्या मागं आता वेडी झालेली असते. मग पुढं चालून तो आता तिच्या शरीरावरून नजर फिरायला सुरू करतो. मग हळूहळू त्याचा हात तिच्या शरीरावरून फिरायला सुरुवात होते. आता पहिल्यांदा ज्यावेळेस तिच्या शरीरावरून तो हात फिरवतो त्याच वेळेस तिने अडवायला पाहिजे, पण ती तसं करत नाही. तर ती त्याला दुजोरा देते, हसते, खिदळते. मग तर त्याची मजल एवढी वाढते की सरळ त्याचा हात आता तिच्या वस्त्रांमध्ये घुसायला सुरू होतो. मग पहिल्यांदा ती संकोच करते, पण नंतर लोकला सोडून मानमर्यादा विसरून आपल्याला मुलं आहेत, नवरा आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, हे सर्व विसरून अक्षरशः म्हणजे मानमर्यादा सोडून ती त्याच्याबरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित करते. प्रेमसंबंध निर्माण होतात, अनैतिक संबंध यांचे सुरू होतात. आता अनैतिक संबंध सुरू झाल्यास ह्या गोष्टीची माहिती कुणालाही नसते, इतर भाडेकरूंना नसते किंवा शेजारपाजारांना, तिच्या नवऱ्याला, कुणालाही ह्या गोष्टीची माहिती पडत नाही. मग आता याच दरम्यान हा जो हकीम खान आहे त्यांनी परत एक व्यवहार केलेला असतो त्याच्या शेत जमिनीचा. त्या व्यवहारापोटी त्याला 35 लाख रुपयांची रक्कम मिळालेली असते. आता हा जो व्यवहार आहे ह्या व्यवहाराची माहिती त्या फारुखलासुद्धा पडलेली असते. मग ज्यावेळेस त्याला माहिती पडतं की ह्या हकीम खानने खूप मोठा व्यवहार केलेला आहे, त्या व्यवहारापोटी त्याला 35 लाख रुपये मिळालेत, मग त्याला पैशांचा मोह सुटतो, हाव सुटते पैशांची. त्याला असं वाटतं की हा जर पैसा आपल्याला भेटला तर आपण खूपच मौज मजा करू शकतो, ऐश करू शकतो. मग हा पैसा आपण मिळवायचा कसा, आता हा मोठा एक प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो. मग तो असा विचार करतो की अरे याची तर पत्नी आपली प्रियसीच आहे, तिच्या माध्यमातूनच हा पैसा आपण मिळवायचा. मग आता एकाशी तो काय करतो, ज्यावेळेस ते रईस आहे ह्याला भेटायला याच्या खोलीमध्ये जाते, त्यावेळेस तो तिला मिठीत घेतो, गोड गोड बोलतो, तिचा विश्वास संपादन करतो, तिला म्हणतो की हे बघ रईसा, आपण किती दिवस एकटं असं भेटायचं लपून छपून, जर आपल्याला बिंदास बेधडकपणे भेटायचं जर असेल, लग्न जर करायचं असेल तर
तुझ्या नवऱ्याला आपल्याला संपवावं लागेल, म्हणजे त्याचा अडसर आपल्याला दूर करावा लागेल. तो खूप मोठा आपल्याला अडसर आहे. आणि तो जर एकदा संपला की त्याची इस्टेट, त्याचा पैसा, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स सर्व काही तुझ्या नावाने होईल. आणि एकदा का तुझ्या नावाने झाल्यास मग आपण दोघंही लग्न करायला मोकळं. आणि लग्न झाल्यानंतर मग आपण जीवनभर त्या पैशावर मौज मजा करू शकतो. आता ही पट्टी त्यांनी त्या रईसाला पडवल्यावर ती रईसा लगेच होकार देते. तिलाही त्याच्या गोष्टी सर्व पटतात. मग आता त्याला मारायचं कसं? मग हे लोक प्लॅन करायला सुरू करतात. प्लॅन कसा करतात? तर रईसाचा एक भाचा असतो, त्या हकीम खानचा बहिणीचा मुलगा, ज्याचं की नाव असतं मनसूर. आता ही रईसा काय करते? त्याची भेट घेते, कारण त्या रईसाला त्याच्या स्वभावाबद्दल माहिती असतं. त्याचा स्वभाव कसा असतो? तर कमी श्रमामध्ये कमी काम करून जास्तीत जास्त पैसा लवकरात लवकर मिळवायचा, अशा स्वभावाचा तो असतो. रईसाला माहिती असतं की ह्याला जर लवकर पैसा मिळवायचा असेल तर हा काही करायला तयार होतो. म्हणून ती लगेच त्याला आपल्या घरी बोलवून घेते, त्याच्याशी गोड गोड बोलते आणि त्याला म्हणते की हे बघ माझं एक काम आहे, करशील का? तुला भरपूर पैसा देईल मी. तोही म्हणतो ठीक आहे, कुठलं काम आहे? तर ती म्हणते की माझं जे प्रेम आहे, एका भाडेकरूवर माझं प्रेम आहे, फारुख हुसेनवर, ते प्रेम मला यशस्वी करायचं आहे, त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे मला. पण अडसर तुझा मामा आहे, त्याला जर संपवलं तर त्याच्याबरोबर मला लग्न करता येईल, आमचं प्रेम यशस्वी होईल. तर तो मनसूर तोही लगेच तयार होतो. मग ती त्याला म्हणते मी तुला 1 लाख रुपये देईन म्हणून. तो म्हणतो 1 लाख नाही, 3 लाख पाहिजेत, कारण हे काम मला एकट्याला करणं जमणार नाही, तर मला एखादा जोडीदार घ्यावा लागेल, त्याला हे काय पैसे द्यावे लागतील. तर ती म्हणते ठीक आहे. मग आता रईसा बानो आणि तो जो फारुख हुसेन आहे हे काय करतात? त्याला 3 लाख रुपये देऊन टाकतात. ठीक आहे म्हणतात, हे घे 3 लाख रुपये. आता 3 लाख रुपये घेतल्यानंतर तो जो मनसूर आहे तिचा भाचा, तो सर्व काय करतो? त्याचा जो मेहुणा आहे रिजवान खान ह्याला बोलवून घेतो आणि याला म्हणतो की हे बघ माझ्या मामाला मारून टाकायचं आहे, संपवायचं आहे, तुला 1 लाख रुपये मिळतील. तोही खुश होतो, ठीक आहे म्हणतो. मग हे लोक प्लॅन करायला सुरू करतात. आणि तसंच की आता हा जो मनसूर आहे तो काय म्हणतो त्याच्या मामीला आणि त्या फारुखला, हे बघा म्हणतो त्याला जर मारलं ना, त्याला मारल्यानंतर आपण त्याचा मृतदेह एखाद्या विहिरीमध्ये दगड वगैरे बांधून टाकून देऊयात. मृतदेह तळाला जाईल, वरी येणार नाही, कुणाला काहीही काय येणार नाही, मधल्यामध्ये झिजून जाईल आणि पोलिसांनाही काय येणार, आपल्यापर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाहीत. त्यांनाही त्याचं म्हणणं पडतं, ठीक आहे म्हणतात. तसंच ते जी रईस आहे ही काय करते, तर त्या फारुखला म्हणते तू काय कर, घटनेच्या 1 दिवस आधी तुझ्या गावाकडे निघून जा, म्हणजे तुझ्यावरही कुणी संशय घेणार नाही. आणि मी शेजारपाजारांना सांगेल की बघा आमचा भाडेकरू काही दिवसांसाठी गावकडं काही कामानिमित्त निघून गेलेला आहे म्हणून. त्यालाही पडतं, ठीक आहे म्हणतो. मग आता हे लोक एक तारीख निवडतात, ती तारीख असते 22 जून 2024. मग हा जो मनसूर आहे आता तो मामा असल्यामुळे, हकीम खानेचा मामा असल्यामुळे मामाचं प्रत्येक गोष्ट त्याला माहिती असते की मामा दारू पितो आहे, दारूनंतर अंमली पदार्थांचं सेवन करत असतो. मग ह्या 22 तारखेला सुद्धा तो दारू पिऊन आलेला असतो, हे दोघं तिथे येऊन थांबलेलं असतात. पण असं काही घडतं की यांचा प्लॅन पूर्णच फिसकटून जातो, फसला जातो प्लॅन. आणि तो जो फारुख हुसेन आहे तोसुद्धा गावकडं निघून गेलेला असतो प्लॅननुसार. मग आता प्लॅनिंग फसल्यानंतर ती रईसा यांच्यावर एवढी चिडते की म्हणते तुम्ही का त्याला मारलं नाही, तुम्ही का आलो नाही. भरपूर त्यांना शिवीगाही करते, चिडलेले असते. ते म्हणतात हे बघ मामी काय घाबरू नकोस, काय टेन्शन घेऊ नकोस, दुसऱ्या दिवशी आपण करूया, उद्या येऊन आम्ही त्याला मारून टाकतो, तर तू टेन्शन घेऊ नको. मग आता तारीख येते 23 जून 2024. आता ह्या दिवशी परत तो जो हकीम खान आहे सकाळी कामाला गेलेला असतो. आता त्या बिचाराला माहीत नाही की आज आपला शेवटचा दिवस आहे किंवा आज आपल्यावर मरण ओढवणार आहे, काही लोक आपल्याला मारून टाकणार आहे, आपली हत्या होणार आहे, बिचाराला काही माहीत नसतं. तो रोजच्या प्रमाणे मस्त सकाळी उठलेला असतो, फ्रेश झालेला असतो, फ्रेश होऊन कामावर गेलेला असतो. मग परत संध्याकाळी येताना पिऊन आलेला असतो, सोबत अंमली पदार्थसुद्धा आणलेला असतं सेवन करण्यासाठी म्हणून. मग आता घरी आल्यानंतर लगेच फ्रेश वगैरे होऊन टेरेसवर जातो, मस्तपैकी अंमली पदार्थाचं सेवन करत बसलेला असतो, फुल नशेत आलेला असतो, धुंदीत आलेला असतो. त्या क्षणी ही जी रईसा बानो आहे ही काय करते, तर त्या तिच्या भाच्याला आणि त्याच्या मित्राला लगेच कॉल करते आणि बोलवून घेते. या म्हणते हा वर व्यसन करत बसलेला आहे, पूर्ण नशेत आहे, धुंदीत आलेला आहे. मग तिने बोलवल्याप्रमाणे हे दोघं लगेच येतात, लगेच ही त्यांना टेरेसवर पाठवून देते, ते दोघं टेरेसवर जातात. मग तो तर धुंदीत असतो. मग ज्यावेळेस आता हा जो मनसूर आहे त्याच्या छातीवर बसतो, त्यावेळेस तो सुद्धा याच्यावर झाटापटी करतो. नशे जरी असला तरी थोडीफार झाटापटी करतो. त्या झाटामटीमध्ये काय होतं, तर हे लोक त्याच्या चेहऱ्यावर मारतात, डोक्यामध्ये घाव घालतात, डोक्यामधून रक्त यायला सुरुवात होते आणि हे एक स्कार्फ घेतात आणि स्कार्फने त्याचा गळा आवळायला सुरू करतात. जोपर्यंत तो थंड होत नाही तोपर्यंत गळा
त्याच्यात हे लोक सोडत नाहीत. आणि ज्यावेळेस तो थंड होतो त्यावेळेस हे लोक गळा वगैरे काय सोडतात आणि तिथून पसार होतात. मग ही रईसा वर जाऊन पाहते तर हा शांत पडलेला आहे. हे खुश होते, चला काम फत्ते झालेलं आहे म्हणून. मग अशा आविर्भावात खाली येते की जसं काही काही झालेलं नाही. मग घरात येऊन झोपी जाते, मग सकाळी उठते, परत नाटक करायला सुरू करते, परत त्याच्याकडे जाते सकाळी, बघते हलवून वगैरे, तर तो काही उठत नाही. तिला तर माहिती आहे हा मरून गेलेला आहे, आपण ह्याला मारलेला आहे, पण उगं नाटक करत असते. मग त्याच्या भावाकडे जाते, त्या आशिक अहमदकडं, त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते की अहो, म्हणजे स्वतःच्या धीराकडं, त्याला म्हणते अहो म्हणते तुमचा भाऊ काही उठायला तयारच नाही आहे, रात्री खूपच त्याने दारू पिली होती, सोबत अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं, त्याच्यामुळे त्याला बहुतेक अटॅक वगैरे आला असेल, बघा ना येऊन. मग तोही लोक घाई गडबडीने तिथं जातो, टेरेसवर जाऊन पाहतो तर हा निश्चित पडलेला. मग हा त्याला थोडासा हलवतो, पाणी चेहऱ्यावर टाकतो, पण तो काही उठायच्या मनस्थितीत नसतो. मग ह्याला वाटतं की अरे बहुतेक हा बेशुद्धरी पडला असावा किंवा याचा जीव तरी गेलेला असावा. आणि दुसरीकडं ही रईसा बानू, ही रडायचं पडायचं सोडून अंत्यविधी उरकून टाकूया म्हणून ह्या धीराच्या पाठीमागे लागलेली असते की आपण लवकरात लवकर याचा अंत्यविधी उरकून टाकूया. हे जर पोलिसांना कळलं, लोकांना कळलं, तर पोलीस येतील, नको ते दबडत आपल्या मागे लागेल. आता म्हणजे ती का घाबरत असते, तर ह्यांनी अंमली पदार्थ सेवन केलेलं आहे असं पोलिसांना कळेल, मग तुमच्याकडे कुठून आले हे अंमली पदार्थ, असं काय बऱ्याच बारभानगडी होतील, तर आपण लवकरात लवकर पाहुणे अरवळ्यांना बोलून घेऊया आणि याचा अंत्यविधी उरकून टाकू, कोणी विचारलं तर सांगता येईल अटॅक आला आहे म्हणून. पण हे त्याचं बोलणं सर्व त्या आसिकेमधलं खटकत असतं, खूपच खटकतं की त्याला वाटतं की भाभी एवढा म्हणजे अंत्यविधीवर जोर का देते, पाहुणे अरवळी जमा नाही झाले किंवा कशामुळे याचा जीव गेलेला आहे काही कळायला मार्ग नाही, ही तर अंत्यविधीच्या तयारीला लागलेली आहे. मग तो सरळ काय करतो, तिथली जवळची पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीला जातो, सरळ कंप्लेंट नोंदवतो की माझ्या भावाचा असं असं झालेला आहे म्हणून, हत्या झालेली आहे का काय, म्हणजे घातपात झाला आहे किंवा नैसर्गिक मृत्यू आला, हे काही कळायला मार्ग नाही, तुम्ही येऊन पाहणी करा, असं काय तो पोलिसांना विनवणी करतो. मग पोलीस ताबडतोब घटनास्थळी येतात. तिथं आल्यानंतर पोलीस ज्यावेळेस पहिल्यांदा बारकाने पाहतात, पोलिसांच्या लगेच लक्षात काय यायचं ते येऊन जातो की याचा खून झालेला आहे म्हणून, कारण त्याच्या डोक्यावर जखम असते, तोंडातून फेस येत असतो, गळ्याभोवती काळे व्रण असतात, चेहऱ्यावर मारलेले खानखुनं असतात. मग पोलीस पंचनामा वगैरे ओरखून त्याचा मृतदेह लगेच दवाखान्यामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवतात. लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा अहवालसुद्धा येतो की याचा गळा दाबल्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे म्हणून. मग पोलीस आपल्या तपासाला सुरू करतात, चौकशीला सुरू करतात. सुरुवातीला पोलीस त्याच्या भावाकडे चौकशी करतात, त्या आसिक अहमदकडे, की तुम्हाला काही कोणावर संशय आहे का. तो लगेच त्याचा संशय त्याच्या भाऊजाईवर व्यक्त करतो की मला माझ्या भाऊजाईचा संशय आहे म्हणून, कारण हे एवढी मागे लागली होती की याचा लवकरात लवकर अंत्यविधी उरकून टाकायचा म्हणून. आणि दुसरी गोष्ट की यांचा एक भाडेकरू आहे फारुख हुसेन, त्याच्याबरोबर भौतिकीचं काहीतरी चालू होतं. मी बऱ्याच वेळा पाहिलं होतं की तो कुणी नसतानाच्या घरात जाऊन बसायचा किंवा ही त्याच्या खोलीमध्ये जाऊन बसत असायची, तासन तास यांच्या गप्पा चालत असायच्या. आता हे पोलिसांना कळल्यानंतर पोलीस काय करतात, इतर जेवढे काही तिथले भाडेकरू असतात त्यांच्याकडे चौकशी करतात. भाडेकरूसुद्धा म्हणतात की आमच्या नजरेत सुद्धा ह्या गोष्टी आल्या होत्या म्हणून, की फारुख हुसेन हिच्यासारखं घरात पडीक असायचा किंवा ही त्याच्या खोलीत जाऊन बसलेली असायची, तासन तास यांच्यामध्ये काहीतरी गप्पा सुरू असायच्या. शेजारपाजारचे लोक तसंच पोलिसांना जबाब देतात. मग आता पोलीस सरळ त्या रईसा बानूला ताब्यात घेतात, तिच्याकडे विचारपूस करायला सुरू करतात. त्या ह्याच्यामध्ये ती लगेच खरंच सांगून मोकळं होते. मग त्या म्हणजे त्याच्या गावाकडे जाऊन त्या छिबराला जाऊन त्या फारुख हुसेन लगेच ताब्यात घेतात, सोबतच त्या मंसूर आणि त्या रिझवानला सुद्धा पोलीस ताब्यात घेतात. आणि ह्या तिघांवर 302 कलमांतर्गत कारवाई करतात आणि यांची रवानगी जेलमध्ये करून टाकतात. मग बघा आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, सर्व काही व्यवस्थित असताना एक महिला, फक्त एक, आता तिला वासनांद महिलाच म्हणता येईल कारण ती खूपच त्या फारुखच्यामुळे वेडी झाली होती. नवरा असून, मुलं असून, सर्व काही व्यवस्थित असून इतकी वेळी झाली होती की तिने नवऱ्याला मारून टाकलं आणि स्वतः आता जेलमध्ये जाऊन खडी फोडत बसणार आहे. तर काही करताना थोडासा विचार करायचा, स्वतःवर थोडं कंट्रोल ठेवायचं, मगच पुढचं पाऊल टाकायचं. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. आपल्याला कशी वाटली, कशी नाही, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखी एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंद राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.